काय आहे? नऊ रत्न आहेत. येडा शेकर तू, काय झालं आता? ही नुसती रत्न नाहीत, यात नऊ कोरींचा जीव आहे. होय, आता एक महादेवाची पिंड पाहिजे. दिली, अजून ती पिंड घेऊन अशा ठिकाणी जा जिथं कुणी भी जाणार नाही. कधी जायचं आहे? अरे कधी म्हणजे काय, आत्ता. ते काम केलं नाही तर राज्य जाईल कधी बी. ठीक आहे, निघू. नमस्कार. शुभम भवतु. शुभम भवतु. एक सांगायचं होतं. नरसौदन, सांग की. काल शिल्पाच्या वडिलांसोबत बसलो होतो, काही कामाचाही विषय निघाला. म्हणजे सहज बोलत होतो, त्यात श्रीपादने काही सूचक भविष्य सांगितले आहे. तुम्हाला काही सांगायचंय? तुम्ही एकदा या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घाला, म्हणजे अगदी पत्रिका देखील बघा, म्हणजे योग्य वेळी उपाय करता येईल. घरात साक्षात श्री दत्त आहेत, पण श्रीपादनेच काही संकट येणार आहे असं सांगितलंय म्हणे. म्हणजे तसं कानावर आलंय. मी पाहतो. पण आम्ही बोललो असं सांगू नका. नाही, काळजी करू नका. येऊ. मी लेखीची पत्रिका पाहिलेली आहे. शनिदेव जागे होत आहे. श्रीपाद, तू जे काही सूचक बोलतो आहेस त्यामुळे समोर सगळे अस्वस्थ होतात. ते माझ्या ध्यानात आलं. मलाही अर्थात काळजी वाटते की वृद्धापकाळी असं काही पाहायला लागू नये की सहन होणार नाही. आजोबा, कर्म कोणाला चुकले नाही. तुझंही खरंच आहे. नाना, मी नगरात जाऊन येतो. काही कागदपत्र आणायचे आहेत, तसंच अनेक ठिकाणाहून येणेही बाकी आहेत. ती जर नाही आणली तर आपलं खूप आर्थिक नुकसान होईल. तसं असेल तर जा तू. मीही यांना तेच सांगते. इतर सगळ्या गोष्टी चालू राहतील, पण आता तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा. अगदी योग्य आहे. माझी काही मदत हवी आहे का? नाही, आजच निघेन म्हणतो. चालेल, शुभ वेळ पाहून निघा. आहो, मग बांधाबांध करून देऊ. आता नानांनी होकार दिलाय ना, मग ठरलं तर. आई, मी आजोबांकडे जाऊन येऊ का? श्रीपाद, बाळा आता हे नगरात निघालेत ना, तोवर मी जाऊन येते. बर, ये तू जाऊ.
मंदिरात जाऊन आलात का? हो. कोण भेटलं होतं? नरसावतनी आणि अप्पा भेटले होते. काय म्हणतायत? सांगतो. आज सुमतीची आणि जावई बापूंची पत्रिका पाहतो. अचानक काय झालं? श्रीपादनी त्यांना संकट येईल म्हणून सांगितलंय ना, तेव्हा ग्रहस्थिती काय ते पाहतो. आत्ता कुठे बरं चाललंय आणि हे काय मध्येच? ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत का? काहीतरी उपाय सुचवा त्यांना. हवं तर लेकीसाठी मी करेन. उपवास, व्रत, वैकल्य जे काही असेल ते. घरात दत्त आहेत साक्षात, तेच करतील सगळं व्यवस्थित. आजोबा आलो. बघा, नाव घेतलं आणि आला. ये बैस. श्रीपाद, काय करू तुझ्यासाठी? आजी, काही नको करू. तू बैस, किती काम करतेस? लाडू पाठवले ते खाल्लेस का? खूपच सुंदर होते. काय म्हणतोयस, कसा आहेस? हे बघा, मी तुम्हाला जे सांगे ते तुमच्यापर्यंतच ठेवा. काही पूर्वजन्मातल्या कर्मानुसार आई वडिलांच्या घरची जी लक्ष्मी आहे ती निघून जाणार आहे. हे मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं कारण तुम्हाला त्यांची काळजी घेता येईल. निघालो मी. श्रीपाद नाही आला अजून. हे बघा, तुम्ही श्रीपादला भेटल्याशिवाय निघू नका. हा हो, पण लवकर निघायचे आहे. बर, लवकर काम करून ये आणि वेळ लागणार असेल तर संदेश पाठव. तुम्ही काळजी करू नका आणि नीट राहा सगळे. मुलींनू, आईला सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. हो. हे बघ, तुझीच वाट बघत उभे येते. एक सांगू का? सांग. काम झालं किंवा नाही झालं तर वाद घालू नका. हो, येतो. थांबा. पालखी खाली ठेवा. आणि त्यात जे जे आहे ते समद बाहेर काढा. आता तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही जा इथून.
ही शिवपिंड या नवरत्नांवर ठेवायची आहे. बर हात लाव. आता हे स्थान सोडायचं नाही. अघोरी आता या पूजेनं काय होईल? चंद्र सूर्य हाय तवर तुझं राज्य राहील. काय सांगतोस? इथं पोचून ही पिंड हलवली नाही पाहिजे. शिवपिंड हल्ली नाही तर तसंच होईल ना. काळ्या दगडावरती रेघ आहे ही. बस अघोरी दमला असशील. आज तू खूप मोठं काम केलं आहे. आता एक सांगतो, जगात असा माणूस नाही जो हे कोड सोडवेल. अघोरी मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. हे सगळं काय उगाच केलं नाही म्या. सांग काय हवं आहे तुला? मला जे पाहिजे ते घेनच म्या. सांग मी देईन तुला. तू काय देत नाही सांगेन. वेळ आली की आता राज्याची घडी मी माझ्या पद्धतीनं बसवणार. तू सिंहासनावर बसलास पण राजा नाही झालास अजून. म्हणजे तुला जर राजाचं डोकं असत ते एक गोष्ट विसरला नसता. अघोरी तू माझा अपमान करतो आहेस. काय चुकीचं बोललो? तो राजा त्याची बायको ती राजकन्या कुठं आहे? पहिलं त्यासनी पकडून मारून टाकलं पाहिजे. बघतो मी. ते जिवंत राहिले तर तुला तारा सुनार. बाकी थाय माझ बघ काय करायचं. महाराज एक वार्ता आहे. शेखरने आपल्याला शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. सगळे कामाला लागले आहेत. आपली माणसं कशी आहेत? जी निष्ठावान माणसं आहेत त्यांना त्रास दिला जातोय. बंदी केलं जातंय. ते इथपर्यंत पोहोचतील असं वाटतं तुम्हाला? इथे आपण नाथांच्या आशीर्वादामुळे आहोत त्यामुळे काळजी नाही.
पण शेखरला गुप्त मार्ग सापडू नये, नाहीतर सगळे सैनिक इथे शोधत पोहोचतील, आपल्याला ते पकडून नेणार का? नाही, असं काहीही होणार नाही, गुरुदेव आहेत, ते आपल्याला काहीही होऊन देणार नाही। आता तुम्ही इथून कुठेही जाणं धोक्याचं आहे, तुम्ही इथेच थांबा, तुमच्यावरही शेखरचं लक्ष असणार। आपण शोधतो आहोत पण कुठेच ते पिंड सापडत नाहीये। महादेवांकडनं परंपरेने आलेल्या गोष्टी शिकून त्यांच्यावरच बंधन घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे। अज्ञानी आहे तो अघोरी, ह्या सगळ्यामध्ये स्वतःचा विनाश करून घेईल तो। आता काय मार्ग आहे गुरुवर? हे श्री महादेव, आता काय मार्ग आहे? त्या अघोरीने पिंड स्थापित केली आहे, आता ज्या तिथीला प्रदोष असेल त्या दिवशीच मार्ग सापडेल। शुभम भवतु। याचा अर्थ तोवर आपल्याला थांबावं लागणार आहे। होय गोरक्ष, ओम श्री दत्तात्रेयाय नमः।